पाण्यावर पेशव्यांच्या वंशजांनी हा तीव्र आक्षेप घेतलाय, बघूयात. बाजीराव मस्तानी चित्रपटातील मध्यवर्ती पात्र असलेल्या बाजीराव पेशव्यांचे थेट वंशज आपल्यासोबत आहेत, डॉक्टर उदय पेशवे आणि जय मंगला देवी पेशवे. विषय आपल्याला सर माहिती आहे, आत्ता गाणं जे आहे चित्रपटातलं त्याच्यावरती प्रामुख्यानं आक्षेप घेतला जातो आहे, ज्या गाण्यामध्ये काशीबाई साहेब आणि मस्तानी दोघींचा एक नृत्य दाखवण्यात आलं आहे, पिंगा नृत्य दाखवण्यात आलं आहे. काय तुमची याविषयीची प्रतिक्रिया आहे? प्रत्यक्षात त्या काळामध्ये ज्या कुलीन स्त्रिया होत्या किंवा आतासुद्धा ज्या कुलीन स्त्रिया आहेत आणि पेशवे घराण्यातल्या ज्या स्त्रिया त्या अशा प्रकारे नाच करतील अशी शक्यता नाही आहे. आणि त्यावेळा स्त्रियांना अतिशय मानाने वागवलं जात असे आणि चार चौघामध्ये त्यांनी नाच करावा असं काही अपेक्षित नसे, त्यामुळे हा जो प्रसंग दाखवलेला आहे हा अत्यंत चुकीचा असा प्रसंग आहे. हा विषय जो आहे तो प्रामुख्यानं काशीबाईंच्या संदर्भात पुढे आलेला आहे. पेशवे घराण्यातली एक महिला, तत्कालीन महिला, तिच्याविषयी आत्ता प्रश्न या ठिकाणी त्या तिच्याविषयी तिच्यावर चित्रित केलेल्या गाण्याविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आज त्याच घराण्यातली महिला म्हणून तुमची काय, तुम्ही कसं बघता? म्हणजे ही जी गोष्ट आहे ती केवळ अशक्य आहे, म्हणजे अगदी 1% सुद्धा त्याच्यामध्ये शक्यता नाही. पेशव्यांच्यासारख्या खानदानी घराण्यामधल्या स्त्रिया त्या काळात 300 वर्षापूर्वी नाचत असतील हे अजिबात शक्य नाही आहे. म्हणून आपली मागणी, आता मागणी आमची अशी आहे की हा जो नाच आहे हा दाखवू नये, हा सेन्सरने काढून टाकावा. आणि जर तसं झालं नाही तर मग आम्हाला कायद्याचा सल्ला घ्यायला लागेल, कायदेशीर लढाई करायला लागेल आणि मग कोर्टाकडनं हुकूम आणून तो नाच बंद कर, म्हणजे तो जो भाग आहे तो गाळून टाकायला लागेल. धन्यवाद सर. तर एकूणच चुकीचा इतिहास जगासमोर जाऊ नये यासाठीचा यासाठीची एक अपेक्षा पेशव्यांच्या वंशजांनी या ठिकाणी ठेवली आहे. अर्थात ही सगळी अपेक्षा, ही त्यांची जी मागणी आहे ती संबंधित निर्माते आणि जे कोणी या चित्रपटामागे आहेत त्यांच्यापर्यंत पोचणं अपेक्षित आहे. त्यांच्याकडनं काय प्रतिसाद येतो हे आता पाहावं लागेल. मात्र सध्या हा विषय अतिशय गंभीर बनला आहे, त्यामुळे त्याची तितक्याच गांभीर्यानं दखल घेण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांबोरसह अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.